हाय एव्हरी वन महा टी टू थाउजंड ट्वेंटी वन टॉपिक अडोलसन्स इम्पॉर्टंट टॉपिक फॉर महा टी अँड फॉर ऑल टीचिंग एक्झाम्स अडोलसन्स हे एक टॉपिक आहे जे महा ई टीमध्ये विचारला जातो आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा आणखी एक गोष्ट म्हणते की खूप महत्त्वाचं आहे सध्या की जे जे एक्झाम पॅटर्न आहे म्हणू शकतो क्वेश्चन पॅटर्न आहे सायकोलॉजीचे जे आ, महा टी ई टीमध्ये विचारलं जातं त्या पॅटर्न थोडे वेगळे वाटतं मला बा वाटत असते मला आणि नेक्स्ट गोष्ट झाली तर थोडं डिफिकल्ट वाटत असते तर आपल्याला त्यासाठी खूप डिटेलमध्ये अभ्यास केला तर आपण खूप इझिली चांगले मार्क कवर करू शकतो तर चला म्हणून मी हे टॉपिक्स कवर करत आहे <coughs> व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ॲडोलेसन्स मिनिंग अँड डेफिनेशन वर्ड अडोलेसन केम फ्रॉम कम फ्रॉम अ ग्रीक वर्ड अडोलेसन अडोलेसन हा शब्द ग्रीक वर्ड आहे जे अडोलेसन यापासून आलेला आहे ओके नेक्स्ट आहे की सर्वात महत्त्वाचं आता बघा ॲडोलेसनचं मिनिंग काय आहे अडोललेसन्सचं मिनिंग काय आहे टू ग्रो टू मेच्युरिटी म्हणजे आपली वाढ होणे आपल्यामध्ये ग्रोथ होणे कधी कुठपर्यंत मेच्युरिटी म्हणजे आपण एक मेच्युरिटी गेन केलेली असेल त्याला आपण अडोलेशन्स म्हणू शकतो ठीक आहे आता बघा याला ट्रा काही सायकोलॉजिस्ट यांनी त्यांनी त्यांनी म्हणजे ॲडोलेशन्सला काय म्हटलेलं आहे ट्रान्झिशनल पिरियडसुद्धा म्हटलेलं आहे ट्रान्झिशनल पिरियडचं मिनिंग काय आहे की एकापासून आप आपण आपलं फॉर एक्झाम्पल आपल्यामध्ये जे चेंजेस येत असतात ठीक आहे आपल्यामध्ये जे चेंजेस येत असतात तर पिरियड त्याला आपण ट्रान्झिशनल पिरियड ऑफ लाईफ म्हणू शकतो जसं आपण मेच्युरिटी गेन करतो त्याला ट्रान्झिशनल पिरियड म्हटलेलं आहे एक्सपिरियन्स नंबर ऑफ चेंजेस म्हणजे आपल्यामध्ये खूप काही चेंजेस जसं आपण एक अडोलेसन पिरियडमध्ये येत असतो त्यानुसार आपल्यामध्ये खूप काही चेंजेस बघायला मिळत असते पिरियड रन्स बिटवीन चाईल्डहूड अडल्टहूड अँड टी टीन एज आता हे जे आपला अडोलेशन पिरियड आहे तो चाइल्डहूड अडल्टहूड आणि एजमधला मध्ये काय होत असते मधला पिरियड असते चाइल्डहुड अडल्टहूड आणि एजमधला तर सर्वात पहिले आठवण ठेवण्याची गोष्ट म्हणजे सर्वात आधी की अडोलेशन कुठून आलेलं आहे ग्रीक वर्डपासून आलेलं आहे दुसरी गोष्ट त्याचं मिनिंग काय आहे मेच्युरिटी गेन करणे त्याला काय म्हटलं जाते ट्रान्झिशनल पिरियड म्हटले जाते ट्रान्झिशनल पिरियडचं मिनिंग काय आहे चेंजेस येणे चेंजेस आपला आपल्यामध्ये चेंजेस जे बघायला मिळते त्याला मेच्युरिटी आहे जेव्हा आपण मेच्युरिटी गेन करतो त्याला ट्रान्झिशनल पिरियड ऑफ लाईफ म्हटल्या जाते जेव्हा आपण एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये म्हणजे आपण जसं आपल्यामध्ये जे चेंजेस होत असतात ठीक आहे एका कंडिशनपासून दुसरा कंडिशन म्हणून म्हणू शकतो की पिरियड ऑफ चेंजिंग म्हणू शकतो ज्या पिरियडमध्ये आपण चेंज होत असतो त्याला आपण ट्रान्झिशनल पिरियड म्हणत असतो त्यामध्ये आपल्याला खूप काही एक्सपिरियन्स करायला मिळते नंबर ऑफ चेंजेस एक्सपिरियन्स करायला मिळते आणि हा पिरियड चाइल्डहुड अडल्टहूड आणि टीनेजमधला पीरियड असतो ठीक आहे नेक्स्ट आहे डेफिनेशन्स आता बघा डेफिनेशन्स एका मार्कासाठी विचारलं जाते डेफिनेटली बी एडवाल्यांसाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमचे कुठले मित्र मैत्रिणी असेल जे बी एड करत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर कराल चल तर बघा डॉर्थी रॉजर्स यांनी कुठली डेफिनेशन दिलेली आहे अडोलेसनबद्दल अ प्रोसेस रादर दॅन अ पिरियड अ प्रोसेस ऑफ अचीविंग ॲटिट्यूड्स अँड बिलीफ्स नीडेड फॉर एफेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन दी सोसायटी अ प्रोसेस राधर दॅन अ पिरियड आता यांनी काय म्हटलं आहे पिरियड न म्हणता याला प्रोसेस म्हटलेली आहे ज्यामध्ये काय केलं केलं जा अ पिरियड अ प्रोसेस ऑफ अचीविंग ॲटिट्यूड्स ज्या पिरियड ज्या प्रोसेसमध्ये आपण काय अचीव करत आहो ॲटिट्यूड अचीव करत आहो बिलीव्स नीडेड फॉर इफेक्टिव पार्टिसिशन ऑफ पार्टिसिपेशन इन दी सोसायटी म्हणजे आपल्यामध्ये जे चेंजेस होत आहे ते कशासाठी होत आहे तर असं म्हणू शकतो की ज्या इफेक्टिवली आपण सोसायटीमध्ये जे पार्टिसिपेट करू शकलो पाहिजे त्यानुसार आपल्यामध्ये चेंजेस होत असतात असं कोणी म्हटलेलं आहे डॉर्ती रॉजर्स यांनी म्हटलेलं आहे जीन पाहिजे दी एज ऑफ ग्रेट डील्स अँड द बिगनिंग ऑफ थिअरीज ॲज वेल एज दी टाइम ऑफ सिम्पल ॲडॅप्टेशन ऑफ रियालिटी तर यांनी काय म्हटलं दी रेज दी एज ऑफ ग्रेट डील्स ठीक आहे अँड दी बिगनिंग ऑफ थिअरीज ॲज वेल एज दी टाईम ऑफ अ सिम्पल अडॅप्टेशन आपण यामध्ये एक सिम्पल अडॅप्टेशनला लक्षात ठेवून जीन पाहिजे यांनी ॲडोलेशनबद्दल सिम्पल अडॅप्टेशन ऑफ रियालिटी असं म्हटलेलं आहे यानुसार पण आपण आठवण ठेवू शकतो तर यांनी काय म्हटलं आहे की ठीक आहे ग्रेट डील्स आपल्या लाईफमध्ये काही नवीन चेंजेस होईल ठीक आहे पण त्यासोबतच सिम्पल काही नवीन गोष्टींना काही ला आपण अडॅप्ट करणार आहोत आपण अडॅप्ट करणार आहोत त्यावर त्यानुसार आपण चेंजेस आपल्यामध्ये येणार आहे नेक्स्ट आहे अर्ली अडोलेशन्स अर्ली अडोलेशन्स पिरियडला टेन टू ट्वेल्व इयर्सला अर्ली अडोसे अडोलेशन्स पिरियड म्हटलेलं आहे इनिशियल अडोलेशन्स दॅट इज थर्टी टू ट्वेन सिक्स्टीन लेटर अडोललेशन्स दॅट इज सेवन्टीन टू ट्वेंटी वन आता बघा हे कशामध्ये येऊ शकते मॅजती पॅरमध्ये येऊ शकते ते इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा अकॉर्डिंग टू एन्सायक्लोपिडिया ऑफ सायकोलॉजी बघा लक्षात द्या लक्ष द्या एन्सायक्लोपीडिया ऑफ सायकोलॉजी पिरियड ऑफ अडोलसन्स इज जनरली थर्टीन टू ट्वेंटी आता तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते की एन्साय अकॉर्डिंग टू एन्सायक्लोपीडिया ऑफ सायकोलॉजी डॅच पिरियड इज नोन ॲज अडोलसन्स पिरियड ठीक आहे तर थर्टीन टू ट्वेंटी वन इयर्सला ॲडोलेशन पिरियड म्हटलेला आहे अकॉर्डिंग टू एनसायक्लोपीडिया ऑफ सायकोलॉजी बघा मी एकदा पुन्हा रिपीट करताय बघा अकॉर्डिंग टू एन्स एन्सायक्लोपिडि ऑफ एन्सायक्लोपीडिया ऑफ सायक्लॉजी ओके एन्सायक्लोपीडिया ऑफ सायकोलॉजी पिरियड ऑफ अडोलेसन्सेस जे पिरियड आहे अडोलेसन्सचा त्याला कुठला पिरियड म्हणजे कुठून आहे थर्टीन टू ट्वेंटी वन इयर्सला ॲडोलेशन पिरियड म्हटलेला आहे आता बघा थर्टीन टू ट्वेंटी वन तर लक्षात द्या प्रश्न कसा येऊ शकते अकॉर्डिंग टू एनसायक्लोपीडिया ऑफ सायकोलॉजी डॅश पिरियड इज नोन ॲज अडोलेशन्स पिरियड थर्टीन टू ट्वेंटी वन इयर्स ह्या पिरियडला ॲडोलेशन पिरियड म्हटलेलं आहे विच इन बॉईज इज कन्सिडर्ड टू बी फ्रॉम फिफ्टीन टू ट्वेंटी इन इयर्स आणि बॉईजमध्ये आपण ॲडोलेसन पिरियड कुठला पिरियड म्हटला जातो कधीपर्यंतपासून तर कधीपर्यंत तर फिफ्टीन टू ट्वेंटी वन ओके कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अडोललेसन्स काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे अडोललेसन्सचे तर आपण बघूया सायकोलॉजिकल चेंजेस आता सायकोलॉजिकल जे चेंजेस येते आपल्यामध्ये त्याला अडोल कॅरेक्टरिस्टिक्स म्हटल्या गेल्या जसं फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट ऑफ हेट हाईट अँड वेट जे डेव्हलपमेंट होते आपल्या हाईट आणि वेटमध्ये चेंजेस इन व्हॉईस बघा मुलांचा आवाज चेंज व्हायला ला लागतो आ, तर अशा प्रकारचे सायकोलॉजिकल चेंजेस आपल्याला बघायला मिळते कशामध्ये आपल्यामध्ये ओके कॅरेक्टरस्टिक्स बघा अडोलसंटचे तर बघा डेव्हलपमेंट ऑफ हे हाईट अँड वेट चेंज इन वॉईस आणि खूप काही असे वेगवेगळे चेंजेस आपल्याला बघायला मिळते कशामध्ये अडोलसंट्समध्ये आता बघा हाईट आणि वेट चें हाईट आणि वेट चेंज होत असते त्यानंतर ते चेंजेस डेव्हलपमेंट होत असते त्यामध्ये त्यानंतर मुलांचा आवाज बदलायला लागतो बघितलं असेल की मोस्टली जे नाईन टेनचे मुलं आहे एट नाईन टेनचे मुलं आहे थोडा त्यांच्या आवाजामध्ये फरक पडत असतो थोडा आवाज रफ यायला लागतो त्यानंतर फिअर शेम डिझायर ऑफ सॉलिरिटी लाईफ बोर्डम इनडिफरन्स तर लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स एक्सपिरियन्स ऑफ इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स हायग्रेड सेन्सिटिव्हिटी एन्झायटी असे खूप सारे चेंजेस आपल्याला डे डे ड्री डे ड्रीमिंग असे खूप सारे चेंजेस आपल्याला बघायला मिळते कुणामध्ये इ ॲडोलेशनमध्ये आणि ते काय आहे हे कॅरेक्टरस्टिक आहे अडोललेशन्सचे ओके काय आहे तर कॅरेक्टरस्टिक्स आहे अडोललेशनचे मी एकदा रिपीट करते बघा जे फिजिकल चेंजेस आपल्याला बघायला मिळते सर्वात आधी की हाईट आणि वेटमध्ये चेंज होते चेंज इन वॉईस वॉईसमध्ये चेंज होते त्यानंतर फिअर अरे दॅट इज फियर आता फिअर का बरं आहे तर तुम्ही म्हणाल फिअर कसं काय आपण म्हणू शकतो की कॅरेक्टरिस्टिक आहे तर बघा जेव्हा मुलं मोठे होतात किंवा ॲडलेसंट पिरियडमध्ये मुलांना स्वतःमध्ये जे चेंजेस होत आहे त्याबद्दल माहिती नसते का कसं काय होत आहे का बरं होत आहे आपण मोठे होत आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळत नाही त्यामुळे कोणी कोणी असे असतात की ज्यांना भीती वाटत असते म्हणून काय थोडेफार चेंजेस त्यांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात त्यामुळे त्यांनी घाबरतात म्हणजे त्यांना भीती वाटत असते फिअर आपण हा शब्द फिअर हा घेऊ शकतो त्यासाठी नेक्स्ट आहे शेम आता बघा स्वतःमध्ये जे चेंजेस होत आहे ठीक आहे स्वतःमध्ये जे चेंजेस होत आहे आणि ते लोक जेव्हा ऑब्झर्व करतात तेव्हा त्या काही काही लोक का आहे मुस्लिम मुलींना खूप म्हणजे शाय फील होतात शाय फिलिंग म्हणू शकतो ओ आणि त्यासाठी त्यांना थोडं वेगळं वाटत असते नेक्स्ट आहे डिझायर ऑफ सॉलरिटी लाईफ आता बघा डिझायर ऑफ सॉलेरिटी लाईफ म्हणजे काय होते आता बघा मुलं कशी असतात त्यात की जसे जसे मोठे होतात त्यांचे होप्स वाढत असतात त्यांच्या नीड्स वाढत असतात आता त्या नीड्सनुसार त्यांनी काय असतात त्यांनी ते त्यांना त्या ते गोष्टी हव्या असतात तर त्यानुसार त्यांच्यामध्ये जे बदल होतात तर त्यानुसार त्यांना ज्या वस्तू हव्या असतात किंवा त्यांचे जे नीड्स असतात आ ते, ते, ते कम्प्लीट करण्यासाठी किंवा सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी ही त्या त्या गोष्टी करतात करतात तर त्या डिझायर ऑफ सॉलिरिटी लाईफ म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर बोर्डम वॉट इज द मिनिंग ऑफ बोर्डम ठीक आहे बोर्डम म्हणजे काय म्हणू शकतो तर बोडम कसं म्हणू शकतो की काही मूड स्विंग्स होत राहतात मूड स्विंग्स होणे म्हणजे काही खूप नाराज असणे कधी खूप एक्सायटेड असणे कधी खूप खुश असणे काय कधी कधी काही झालं नाही तरीही खूप आपण ॲडोलेशन पिरियडमध्ये बघत असतो की काय होत असते मुलं शांत होऊन जातात त्यांना म्हणजे त्यांना चांगलं नाही वाटत मग त्यांना त्यांना बिन म्हणजे का न काही होता त्यांनी सॅड फील करतात हो त्यांना चांगलं नाही वाटत अनहॅपी फील करतात त्यानंतर इनडिफरन्स इनडिफरन्स म्हणजे आता बघा की कुठल्या प्रकारे इनडिफरन्स आपण म्हणू शकतो इनडिफरन्स ठीक आहे आता बघा मुलं मोठे होतात तर त्यांच्यामध्ये काय काही की ना काही चेंजेस डेफिनेटली होणारच आहे ॲडोलेशन पिरियड म्हटलं आहे तर तर बघा ॲडोलेशन पिरियडमध्ये प्रकारे मुलांमध्ये चेंजेस होतात ठीक आहे तर मुलांना असं वाटायला लागते काही मुलांना की मी खूप मोठा झालो मला खूप समजत आहे तर त्यांनी काय आपल्या पॅरेंट्सकडे जे पॅरेंट्स सांगतात त्याकडे लक्ष नाही देत अवॉइड क अवॉइड नाही म्हणून रिफ्यूज करतात त्यांचा रिफ्यूज करतात त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्यांच्याकडे लक्ष नाही देतात आणि काही मुलं खूप बदमाश म्हणून जातात तर काही खूप सिरियसनेस सी येते काहींमध्ये तर असे इंडिफरन्स आपल्याला बघायला मिळत असते काही मुलांमध्ये लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स असते हे पण एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे ॲडोलेशन पिरियडची दॅट इज लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स ठीक आहे काही मुलं मध्ये लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स असणे ठीक आहे त्यानंतर बघा लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स आणि आपण अर्थाने घेतलं तर कशाप्रकारे तर बघा काही मुलं कशी असतात त्यांच्या हाय एमनुसार ते कधी कधी होत असते की अचीव नाही करू शकतात ठीक आहे काही मुलं फॉर एक्झाम्पल आपण दहावीतले मुलं घेऊ एखादी दोन तीन मुलं आहे क्लासमध्ये जे खूप अभ्यास करतात खूप अभ्यास करतात आणि त्यामधला एक मुलगा त्यापेक्षा जास्त अभ्यास करतात आणि तरीही दुसऱ्याला जास्त मार्क मिळाले तर ता त्यांना वाईट वाटत असते की मी इतका अभ्यास करूनसुद्धा काय झालेलं आहे हे की माझा मला छान चा, छान मार्क्स मिळालेले नाही तर तेव्हा ते कसं कुठेतरी लूज फील करत असतो की मी हरलो सा मी हरलो या प्रकारे तो फील करतो आणि त्यामुळे त्यांचा जे सेल्फ कॉन्फिडन्स असते असते तो कमी होत असते त्यानंतर से एक्सपिरियन्स ऑफ इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स एक्सपिरियन्स ऑफ कॉम्प्लेक्स म्हणजे काय की काही मुलं असे असतात की त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स खूप असते खूपच म्हणजे त्यांना असं वाटतं की मी सर्व मी कि मी काही करू शकतो आणि म्हणजे मी खूप ग्रेट आहे असं वगैरे आणि त्यामुळे काय करतात त्यांनी त्यांना असं वाटते की मी काहीही करेल ते बरोबरच राहील किंवा मी कुठलीही गोष्टींचा विचार करेल ते मी डेफिनेटली अचीव करेन मग त्यानंतर असं डे ड्रीमिंग ह्या सगळे चेंजेस आपल्याला कायम पाहायला मिळते मुलांमध्ये ठीक आहे यातलं काही कुठली गोष्ट असेल जी समजली नसेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराल ओके सोशल चेंजेस इन अडोलस आता सोशल चेंजेस कुठले आहे अडोलसंटमध्ये आपल्याला बघायला मिळते तर बघा की डेव्हलप सोशल कॉन्शियसनेस अँड मॉड्युलेट हिड्स मॉड्युलेट हिज बिहेवियर्स अकॉर्डिंग टू दी सोशल ॲटिट्यूड आता बघा कुठलाही जे अडोलेसन आहे तो कशाप्रकारे डेव्हलप व्हायला लागतो की त्याला सोसायटीमध्ये राहणे आहे एका ग्रुपमध्ये राहणे आहे आणि त्यानुसार तो काय करतो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो आणि त्या सोसायटीनुसार वागण्याचा प्रयत्न करतो सोसायटीमध्ये आपल्याला कुठल्या प्रकार राहणे आहे एक सोशल ॲटिट्यूड त्याच्यामध्ये तयार होत असतो तर हे कुठं कधी होते ॲडॉलेशन पिरियडमध्ये होते आणि सोशल कॉन्शियसनेस त्याच्यामध्ये सोशल कॉन्शियसनेस खूप येत असते तुम्ही मोठे मोठे मुलं बघितले असेल जे सोशल कॉन्शियसनेस सोशल कॉन्शियसनेस सोशल कॉन्शियसनेस खूप जास्त येत असते जसं काही कुठली पूजा वगैरे राहिली तर तो, तो ग्रुपमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करते अडल्टसारखे काम म्हणजे अडल्ट ज्या प्रकारे काम करतात किंवा आज ज्या प्रकारे वागतात त्या प्रकारे वागण्याचा तो काम करत असते सोशली म्हणजे पब्लिकमध्ये किंवा ग्रुपमध्ये कुठल्या प्रकारे आपल्याला राहायचं आहे कुठल्या प्रकारे आपल्याला वागायचं आहे याकडे तो लक्ष देतो या प्रकारे तो स्वतःमध्ये काय आणत असतो चेंजेस आणत असतो आणि त्यानंतर यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की अडलसेंट कशा प्रकारे हे लाईक टू बिहेव लाईक ॲन अडल्ट त्याला या पिरियडमध्ये असं वाटत असते की मी खूप मोठा झाल्यावर मला खूप समजायला लागलेला आहे आणि त्यानुसार तो काय करतो अडल्टनुसार वागतो लाईक लाईक टू बिहेव लाईक ॲन अडल्ट अडल्ट असेल काय करतो बिहेवियर त्याचा बिहेवियर तो तो ज्या प्रकारे बिहेव करतो जसं काही आपण खूप मोठं झालेलं आहो एका अडल्टप्रमाणे तो वागण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर तो काय करतो पुन्हा जसं काही घरी लहान बा बहीण भाऊ आहे किंवा कोणी आहे तर त्यानुसार त्यांना ऑर्डर करणे ज्या प्रकारे आपले आई वडील आपल्याला समजवत असतात किंवा म्हणत असतात किंवा सांगत असतात त्याप्रकारेच तो पण काय आपल्या लहान भावा बहिणीला ऑर्डर देण्याचं किंवा तसा तशाच प्रकारे जसे आपले आईवडील वागत असते त्याप्रकारे वागण्याचं काम करत असतो त्यानंतर एक अडल्ट बिहेवियर त्याच्यामध्ये आणण्याचा तो प्रयत्न करतो जसं काही खूप समजदारपणा आणण्याचा प्रयत्न तो करत असतो कधी जेव्हा एक सोशल चेंजेस इन अडोलेसंट म्हटलेलं आहे जसं सोशली आपण खूप म स आपल्याला खूप काही समजायला लागलेलं ला आहे आपल्याला सर्व काही क समजत आहे आपण कॉपरेट करू शकतो एका सोशल ग्रुपसोबत आपण कॉपरेट करू शकतो पत याप्रकारे तो वागत असतो ओके यामध्ये पॉईंट्स ॲड करायचे असेल तर मला नक्की सांगा मी तुमच्या टेलिग्राम चॅनलवर ॲड करताना हे पॉईंट्स नक्की ॲड करेन त्यानंतर इमोशनल चेंजेस आता इमोशनल चेंजेस कुठले येतात एक अडोलसीमध्ये इमोशनल चेंजेस कुठले येतात तर बघा फियर अँड अँझायटी येत असते सर्वात आधी तर फिअर अँड अँझायटी म्हणू शकतो फियर अँड एन्झायटी ठीक आहे त्यानंतर ॲजिटेशन ॲजिटेशन ओके तर आपण पहिले फिअर अँड अँझायटीला डिस्कस करू तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की अडोलशन्स ठीक आहे ज्यामध्ये आपल्याला एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणू शकतो अ इमोशनल इन्स्टेबिलिटी जे इमोशनल चेंजेस होत असतात ते ठीक आहे तर आता बघा की इमोशनल सर्वात आधी की अडो अडोलसन्समध्ये इमोशनल इन्स्टेबिलिटी मुलांमध्ये येतच असते इमोशनली थे इंस्टेबल थास। पंदरा, पंदरा ते इन्स्टेबल असतातच आणि त्यानुसारच तुम्ही बघितलं असेल की जे चौदा पंधरा पंधरा सोळा वर्षाची मुलं असतात सोळा सतरा वर्षाची मुलं असतात त्यांचे मूड स्विंग्स खूप होत असतात मूड चेंजेस रॅपिडली म्हणू शकतो की खूप लवकर त्यांच्यामधले जे मूड्स असतात ते बदलत राहतात कधी त्यांनी खूप खुश असतात कधी त्यांनी खूपच दुखी असतात थोड्या थोड्या वेळाने कधी खूप हसत राहिले तर हसता हसता काही वेळानंतर ते रडायला लागतात तर याला आपण मू मूड चेंजेस म्हणू शकतो क मूड स्विंग्स म्हणू शकतो की या पिरियडमध्ये काय होत असते आपले मूड बदलत असतात इमोशनल इन्स्टेबिलिटी असते आपल्यामध्ये असं म्हणू शकतो आता बघा फिअर अँड एन्झायटी फिअर अँड एन्झायटी कशाप्रकारे म्हणू शकतो तर जेव्हा मुलं मोठे होतात त्यांना एक भीती असते की आपण म्हणजे भीती कशी वाटत असते बघा की एखादी मुलगा एक ग्रुप ऑफ मुलं आहे काही मुलं आहे आणि त्यामधला कुठंतरी एक मुलगा काय करत आहे त्याची ग्रोथ जे आहे ते बाकी मुलांसारखी होत नाही आहे तेव्हा त्याला भीती वाटायला लागते डेफिनेटली काही मुलांना भीती वाटत असते तुम्ही एक आप, ऑब्झर्व केले असेल तर कोणी ते मुलांना त्या एखाद्या मुलाची ग्रोथ नसेल होतं त्याला चिडवत असते त्यामुळे सुद्धा तो भीत असतो किंवा एखादी मुलगा त्या ग्रुपमधून सर्व एखादी मुलगा ही त्याची ग्रोथ खूप लवकर होत आहे त्याच्यामुळे पण त्याला भीती वाटत असतो हो की हे मुलं आपल्याला चिडवणार आहे त्यामुळे एक, एक, एक फिअर होत असते फिअर मुलांमध्ये मुला असते ठीक आहे एन्झायटी आता बघा की एन्झायटी कशाप्रकारे होऊ शकते की एखादी मुलाची ग्रोथ नसेल होत ठीक आहे एखाद्या मुलाची ग्रोथ असेल होत आणि त्याला कुठेतरी फील व्हायला हो लागते की आपण दुसऱ्या मुलांसारखं नाही आहो आणि त्या भीतीने ते काय करतो त्यांच्यामध्ये का एन्झायटी असतो की अरे यार काय झालेलं आहे की मी दुसऱ्या मुलांसारखा वाढत नाही आहो हे तर सर्व मुलं माझ्याच एज ग्रुपचे आहे तरी माझी आणि यांच्या वाढमध्ये जे ग्रोथ आहे त्यामध्ये फरक आहे तर ही भीती काय मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळतेच नेक्स्ट आहे एज्युटेशन व्हॉट इज द मिनिंग ऑफ एज्युटेशन आता एन्झायटी आणि एजिटेशन थोडे रिलेट करत असतो रिलेट रिलेट करू शकतो पण जे ॲजिटेशन आहे ते मोर कॉम्प्लेक्स विषय आहे जास्त कॉम्प्लिकेटेड म्हणू शकतो की जास्त प्रमाणात कॉम्प्लेक्स आहे इट इज मोर कॉम्प्लेक्स दॅन दी एन्झायटी ओके तर आता बघा ए एजिटेशन काय आहे इट इज द मिक्सचर ऑफ फिअर अँगर अँड ग्रीफ काय आहे एजिटेशन एजिटेशन आहे मिक्सचर आहे कशाचा फिअर नेक्स्ट आहे अँगर आणि ग्रीफचा ओके ग्रीफ ओके आता बघा एजिटेशन म्हणजे एक्झॅक्टली आपण काय म्हणू शकतो तर बघा एखाद्या मुलांमध्ये सोशल इशू किंवा कुठल्याही इशूला घेऊन तो स्वतःच्या बद्दल विचार करायला लागलेला ला आहे किंवा त्याला असं वाटत आहे फॉर एक्झाम्पल जे अनएम्प्लॉयमेंट दिलेलं आहे ओके आणि आजकाल मुलांना जॉ आपल्यासारखी मुलं आहे जे आपण इतका अभ्यास इतके शिकूनसुद्धा आहोत तरी आपल्याला काय वाटत असते की आमच्याकडे जॉब नाही आहे ठीक आहे आणि जेव्हा आपण हे सोशल इशू आपले जे प्रॉब्लेम्स आहे ते जसं अनएम्प्लॉयमेंट एक प्रॉब्लेम आहे ते मुलांसोबत डिस्कस करत असतो जसं इलेव्हन ट्वेल्थवाले मुलं आहे आपण असं म्हणू शकतो त्यांच्यासोबत डिस्कस करत असतो किंवा नाईन टेन्थवाल्या मुलं आहे तर त्यांना ते भीती वाटायला लागते की काय होत आहे की आज यांनाच जॉब नाही तर पुढे आम्हाला मिळणार का म्हणजे त्यांनी त्यांच्या फ्युचरबद्दल विचार करायला लागते आणि त्यांना असं वाटते की त्यांचं फ्युचर खूप डार्क आहे तर या सगळ्या गोष्टीला आपण एज्युटेशन म्हणू शकतो सम आता बघा एज्युटेशन पुन्हा काय हो पुन्हा काय आपण यामध्ये ॲड करू शकतो की म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या प्रॉब्लेमला जसे ते फॉर एक्झाम्पल कुणाला काही झालेलं आहे तर ते स्वतःकडं ओढून घेणे म्हणू शकतो की फॉर एक्झाम्पल एखाद्या एक मुलाला आपण बघत आहो की त्याची डेथ झालेली आहे किंवा त्याला काही झालेलं आहे कुठली डिसीज झालेली आहे तर हा मुलगा काय करतो एक अडोललेशन पिरियडमध्ये आपल्याला असं वाटायला लागते की मला तर असं होणार नाही मग एक भीती वाटायला लागणे एक आपल्या स्वतःबद्दल विचार करायचा आणि त्याबद्दल आपल्या मनात भीती निर्माण होत असते हे कुठल्या गोष्टीला बघून कुठल्या सोशल इश्यूजला बघून कुठल्या प्रॉब्लेमला बघून तर आपण त्या असं वाटत असते आपल्याला की काय होणार आहे हे सगळं आपल्यासोबत तर नाही घडणार तर हे हे एक इमोशनल चेंजेस आहे ते आप जे आपल्याला अडोलेशन मुलांमध्ये बघायला मिळत असते नेक्स्ट आहे फेलियर आता बघा फेलियर की फेलियर ओके okay. आता मुलांना सोसायटीमध्ये मोस्टली आपल्याला बघायला मिळते की आपण काय करत आहोत याकडे लोकांचं खूप लक्ष असते साहजिक आहे पण आता मुलं काय आपण काय करत असतो की ज्या मुलांच्या आईवडील आहे कुठलेही मुलांचे असेल तर ते नेहमी उदाहरण देतात की तो, तो, दे तो बघ तो किती अभ्यास करतो आणि तो बघ तो किती पुढे निघून गेला तर यामुळे काय होत असते की मुलांच्या मनात एक भीती निर्माण होत असते की माझ्यासोबत होईल का सर्व काही बरं की मी अचीव करू शकणार की नाही या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होते नेक्स्ट आहे ॲनगर ठीक आहे अडोलेशनमध्ये जास्तीत जास्त चिडचिडे चीड़ पण आपल्याला बघायला मिळते आता हे जे अडोलशन आहे ते हे रागवतात त्यांना लवकरच राग येते छोट्या छोट्या गोष्टींचा राग येते आणि ते ॲडजस्ट करण्यापेक्षा त्यांनी जास्त लवकर हायपर होत होतात आपण असं म्हणू शकतो की त्यांना कुठल्याही गोष्टीचा छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा राग येत असतो तर हे कॅरेक्टरस्टिक आहे आपण असं म्हणू शकतो आणि कुठलीही गोष्ट समजली नसेल तर मला नक्की कमेंट करा आणि मेंटल डेव्हलपमेंट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा थँक्यू